नॉपल पुणे हवा आणि हवामान या भागामध्ये हवेचे जे आहे त्यामध्ये क्रमांक 3 चं जे आहे ते वारे या बद्दल आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वारे हे कसे निर्माण होतात तर ते आपण सुरुवातीला पाहूया की हवेच्या दाबातील जो फरक आहे त्या फरकांमुळेच वाऱ्याचा वेग ठरत असतो. म्हणजे स्थितीत समांतर ते वाहत असतात हे आपण पाहिलेलं आहे याच्या अगोदर. आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ही वाहत असते. जी वारे जे आहेत ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतात आणि त्यांची वाहण्याची दिशा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असल्यामुळे या ठिकाणी जो वेगात फरक निर्माण होतो तो का निर्माण होतो तर जेव्हा एखाद्या ठिकाणी खूप जास्त कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असेल तर त्यावेळेस वारे हे खूप वेगाने वाहत लागतात. आणि जर दाबाचा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो जर कमी त्याचं प्रमाण जर कमी असेल तर त्यावेळेस मात्र वारे जे आहेत थोडेसे कमी वेगाने वाहत असतात. तर हे वारे जे आहेत हे सुद्धा वाहण्याचा जो परिणाम करणारे त्याच्यावर परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे हवेच्या दाबामुळेच ते या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. तर हे जे वारे आहेत ते वारे त्या दाबाच्या स्थितीवर त्याचा वेग अवलंबून असतो. कमी दाब असेल तर कमी वेगाने वारे वाहतात, जास्त खूप कमी दाब निर्माण झालेला असेल तर त्यावेळेस मात्र वेग वाऱ्याचा हा जास्त असतो.